पनवेल महापालिकेचे प्रथम आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांची पुन्हा पनवेल मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. पनवेल महापालिकेची ऑक्टोबर 2017 स्थापना झाली, त्यानंतर डॉ सुधाकर शिंदे यांची महापालिकेचे पहिले आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच सुधाकर शिंदे यांनी अनेक धाडसी निर्णय घेत येथील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्याचा पडगाव उचलला. नागरिकांकडूनही त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आले. त्यानंतर पनवेल मनपाची पहिली सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आणि या पार्श्वभूमीवर आयुक्त शिंदे यांची उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. तर येथील आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना पनवेल महानगरपालिकेत आयुक्त म्हणून नेमण्यात आले. राजेंद्र निंबाळकर यांनीही अत्यंत चोखपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडली. मात्र या महापालिकेत नवीन पदाधिकारी काही दिवसातच आपला कार्यभार स्वीकारणार आहेत. त्याचबरोबर महापालिकेचा कारभार सांभाळण्यासाठी पुन्हा डॉ सुधाकर शिंदे यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यामुळे महापालिकेच्या कारभाराला वेगळी शिस्त लागली, तसेच त्यांनी जे कामे सुरू केली होती ती मार्गीही लावता येतील असंही या निवेदनात म्हटले आहे.